कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर सरकारनं रद्द केलाय. देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा करताना महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्याला विरोधकांनीही त्याच पद्धतीनं उत्तर दिलंय. कंत्राटी भरतीचं प्रकरण काय आहे आणि त्यावरून कशाप्रकारे राजकारण पेटलंय बघूया. लाजा का वाटत की हे पाप 100% त्यांचं आहे. महाराष्ट्राची माफी मागणार आहेत. कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्यभरात नाराजीचा सूर आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून तरुणाई रस्त्यावर उतरली आणि कंत्राटी भरतीला तीव्र विरोध केला. अशा वेळी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडीचं आहे असा आरोप करत फडणवीसांनी ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवला आणि शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे. मग आता माझा सवाल आहे, आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्या अनुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जीआर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज यांचा चेहरा मी उघडा पाडलाय. अनेक विषयांमध्ये यांना मी उघडं पाडील, कारण यांची अकर्मण्यता, यांचा भ्रष्टाचार, याच्यामुळे महाराष्ट्राचं आतोनात नुकसान यांनी केलंय. आणि तरी हे जर तोंड वर करून आमच्यावर आरोप करणार असतील तर यांचा बुरखा मला फाडावाच लागेल. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आणि नंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटी भरतीचा दाखला देत उघडं पाडण्याचा इशाराही दिला. कंत्राटी भरतीबाबत महाराष्ट्रात पहिला निर्णय 13 मार्च 2003 तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. शिक्षण विभागात ही भरती सुरू करण्यात आली. 2010 अशोक चव्हाण यांनी कंत्राटी भरती काढली. वाहन चालक, लिपिक, ऑपरेटर, मोबाईल टीचर या पदांचा समावेश होता. 14 जानेवारी 2011 शिक्षक कंत्राटी भरतीचा जीआर काढला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी MCA, डेटा एंट्री ऑपरेटर अशा अनेक पदांसाठी कंत्राटी पद्धतीच्या भरतीचा जीआर काढला. 2014 चव्हाणांच्या काळामध्ये 10,069 पदांच्या कंत्राटी भरतीचा जीआर काढला. 1 सप्टेंबर 2021 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारकडून 2022 कंत्राटी भरतीला मान्यता देण्यात आली. बाह्य यंत्रणेकडून गट ब, गट क ही पदं भरण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. 15 वर्षांसाठी या एजन्सी काम करणार होत्या. ही सर्व माहिती देत आमच्या काळातही कंत्राटी भरती निघाली, पण हे पाप त्यांचंच असल्याचा घणाघात फडणवीसांनी केलाय. तर फडणवीसांच्या टीकेला आता विरोधकांनी प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडीच्या काळात जीआर काढला होता तेव्हा भाजपनं विरोध का केला नाही असा प्रतिप्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आम्ही आमच्या काळामध्ये कुठली एक्झिक्युटिव्ह पदं ही कंत्राटी पद्धतीने भरलेली नव्हती. म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा प्रकारची पदं, अशा प्रकारच्या कुठलीही पदं आम्ही ही कंत्राटी पद्धतीने भरलेली नव्हती. लोकांचं अपयश झाकण्याकरता काहीतरी संदर्भ काढायचे आणि टीका करायची. आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना असं म्हणे, 6 बैठका तुम्ही का घेतल्या? मग 6 वेळा निगोशिएशन करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये का उपस्थित होता? मग तुमच्यात काही लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होता का? असे काही प्रश्न उद्भवतात. त्यामुळे हवेत आता कुणी पतंग उडू नये. युवा काय आता एवढा साधा राहिलेला नाही. युवांना काय खरं काय खोटं हे त्याच्यामध्ये माहिती आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करा. हे चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. हे जीआर काढताना ते जर म्हणत असतील की त्यांचं हे पाप आहे तर त्याची चौकशी केली पाहिजे. विषय राहिला आहे की त्यांच्या सहीनं झालेला आहे. मग तुम्ही तोच काय, म्हणजे मागे सरकार काही चुका करत असेल असं जर तुम्हाला म्हणताय तर ती चुकाची पुनरावृत्ती करून त्याला पुढे तुम्ही का जीआर काढलात? तुम्ही का 9 कंपन्यांना काम दिलं? दरम्यानच्या जीआर नंतर राज्यात मोठं रान उठलं. तो युती सरकारचा कंत्राटी भरतीचा जीआर काय होता हे जाणून घेणंही महत्वाचं आहे. वेगवेगळ्या खात्यातील 1000 पदे 9 खासगी कंपन्यांकडून भरण्यात येणार होती. यामध्ये क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या 132 प्रकारच्या पदांचा समावेश होता.
नियुक्ती करण्यात आलेल्या खासगी कंपन्या, राज्य सरकारचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इतर आस्थापनांना मनुष्यबळ पुरवणार होत्या. या खासगी कंपन्यांकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा संवर्गातील हजारो पदं भरली जाणार होती. दरम्यान अजित पवार यांनी विरोधात असताना कंत्राटी भरती म्हणजे खासगीकरणाचा डाव आहे का असा सवाल केला होता. तर सत्तेत सहभागी झाल्यानंतर कंत्राटी भरतीमागे सरकारी पैशाच्या काटकरसेचं कारण दिलं होतं. आज मात्र फडणवीस बोललेत म्हणत अजित पवार यांनी बोलणं टाळलंय. शासकीय पदांचं खासगीकरण सुरू आहे का, यामध्ये काही काही पगार तुम्ही जर अध्यक्ष महोदय बघितले आणि ते टॅक्सेस वेगळे, जुन्या पेन्शनचा मुद्दा कर्मचाऱ्यांच्याकडनं उपस्थित जात असताना नेमका याच वेळी शासनाने हा निर्णय काढण्याचं प्रयोजन काय आहे, अध्यक्ष महोदय हे सभागृहाला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आम्हालाही बरं वाटत नाही, परंतु आपल्याकडचे पगार एवढे प्रचंड आहेत, म्हणजे एका व्यक्तीच्या पगारामध्ये खासगी ठिकाणी तीन तीन व्यक्ती काम करतात, एवढं पगार प्रचंड वाढतात, महागाई वाढते, भत्ते वाढतात, सगळं वाढतात, तरी देखील आपण 1,30,000-40,000 भरती करतोय. आता तिथं त्यांनी सरकारच्या वतीनं भूमिका मांडलेली आहे, पुन्हा त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी, पुन्हा मी काहीतरी बोलायचं. देवेंद्रजी, तुम्ही दुपारी बोलला असं, अजित पवार असं बोलले, आता तुमचं मत काय? अरे काय तुमचं मत काय, हे प्रश्न इतके महत्वाचे नाहीत जितके बाकीचे प्रश्न महत्वाचे. राज्यात आरोग्य, शिक्षण, पोलीस इतकंच काय, तहसीलदार पदाची कंत्राटी भरती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि सरकार विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला. संभाव्य धोका लक्षात घेता आता सरकारकडून एक पाऊल मागे घेण्यात आलंय. पण ते पाऊल मागे घेत असताना फडणवीसांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवलंय. अशा वेळी गेल्या जवळपास 10 वर्षांपासून विविध खात्यांमधील सरकारी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाईला आता ती सरकारी नोकरी मिळणार का याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाहीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.